मी पाहता न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमचं स्वागत सकाळचे वाजतायत सुरुवातीला एक मोठी बातमी राज्यातील सत्ता संघर्षावरती आज पुन्हा सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये काल झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला तर आपण अद्यापही शिवसेनेतच असून शिवसेनेचं सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आला आणि कालच्या या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं शिंदेगडाचे वकील हरीश साळवे यांना लेखी युक्तिवाद तयार करण्यास सांगत या प्रकरणी आज प्राधान्यानं सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं त्यामुळे सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय आज देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे आणखी एक महत्वाची बातमी शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपणार आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांना चार ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी यासाठी मागणी करणार आहे संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्राचाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले असा दावा ईडीनं केलाय आणि या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेनं ईडीनं तपासाची दिशा निश्चित केली आहे